हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. 10 मे वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे 2024 मधली अक्षय तृतीया. अक्षय तृतीया ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. अक्षय म्हणजे त्याचा कधीही अक्षय होत नाही आणि या दिवशी आपण जे काही पुण्य मिळवले आहे तर ते कधीही नष्ट होत नाही आणि त्यामुळे या दिवशी बहुतेक शुभ कार्याची सुरुवातही होत असते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार या दिवशी सर्व प्रकारची शुभ कार्य आपण करत असतो आणि त्याचे शुभ परिणाम सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतात. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया ही शुभ मुहूर्त असते, तर वैशाख महिन्यातील तृतीया ही स्वयंभू शुभ मुहूर्त मानले जाते. या दिवशी सुरू केलेल्या कार्याचं शुभ फळ हे सुद्धा आपल्याला मिळत असतं. तर पहा, या दिवशी लोक भक्तिभावाने गंगेमध्ये स्नान करतात, देवांची पूजा करतात, जेणेकरून त्या व्यक्तीच्या जीवनातील संकटांपासून त्या व्यक्तीला मुक्तीही मिळू शकते. या दिवशी जर तुम्ही तुमच्या गुन्ह्यांची खऱ्या मनाने क्षमा मागितली तर देव तुम्हाला क्षमा करतो आणि तुम्हाला त्याचे आशीर्वाद सुद्धा देत असतो. आणि म्हणूनच या दिवशी स्वतःचं अंतरंग भगवंताच्या चरणी अर्पण करून आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे. यासाठी या दिवशी अनेक आपल्याला उपाय जे आहेत तर ते करायचे असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे. आपल्याला सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही, त्यामुळे घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू आपल्याला टाकायचे आहेत, जेणेकरून आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य हे प्राप्त होईल. त्यासोबतच आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता, त्याचबरोबर वाईट शक्ती, पितृदोष, वाईट कर्म, पापांचा नाश होईल आणि सोबतच सात पिढ्यांचा दारिद्र्य, गरिबी ही सुद्धा नष्ट होईल आणि व्यक्तीच्या मनातील प्रत्येक इच्छा या पूर्ण होतील. तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तर पहा, या दिवशी स्नान आणि दान या दोन्ही गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व असतं. तर पहा, आपण जितकं या दिवशी दान करू त्याचं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं. त्याचबरोबर कुठल्याही देवांच्या तुम्ही सेवा केल्या किंवा उपाय केले तरी सुद्धा जेवढं आपल्याला पुण्य मिळत नाही तेवढं पुण्य आपल्याला दान केल्यामुळे मिळत असतं. तर या दिवशी स्नान केल्यामुळे आपल्यामधल्या असणाऱ्या वाईट कर्मांचा, पापांचा नाश होतो आणि व्यक्तीच्या आयुष्यातील वाईट कष्ट, दुःख हे सुद्धा नष्ट होत असतात. कारण या दिवशी पहा स्नानाला का महत्त्व दिलं जातं, कारण या दिवशी माता गंगा ही पृथ्वी व तलावरती अवतरली होती आणि म्हणूनच या दिवशी गंगेवरती स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. आता पहा, सगळ्यांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती तुम्हाला उठून स्नान करायचं आहे. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला शक्य झालं तर थोडंसं थंड पाणी घ्या. जर नाही तुम्हाला शक्य झालं थंड पाण्याने स्नान करणं तर मग गरम पाणी घेतलं तरीही चालेल. यानंतर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला वस्तू टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल. गंगाजल तुम्ही कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये आणलं तरीही चालेल किंवा एखाद्या पवित्र गंगेवरचं पाणी तुमच्याकडे आणलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. अगदी चमचाभर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि यानंतर खडीमीठ सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे. खडीमिठाला लक्ष्मीकारक म्हटलं जातं आणि हे मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता, वाईट शक्ती, शत्रुपीडा ही नष्ट होत असते आणि म्हणूनच तुम्हाला थोडंसं खडीमीठ पाण्यामध्ये टाकायचं आहे. आता याबरोबरच या पाण्यामध्ये तुम्हाला पिंपळ वृक्षाचं एक पान सुद्धा टाकायचं आहे. पिंपळ वृक्षामध्ये आपले पितृ वास करतात आणि म्हणूनच आपण या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पितरांची सेवा करत असतो. माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांची सुद्धा आपण सेवा करत असतो आणि म्हणूनच आपल्याला एक पिंपळाचं पान आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्यामुळे आपल्याला लागलेला दोष, पितृदोष हा संपूर्णपणे नष्ट होतो. पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद हा देत असतात आणि म्हणूनच एक पिंपळ वृक्षाचं पान सुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे.
आता अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला जर टाकणं नाही शक्य झालं तर तुम्ही गुलाबजल सुद्धा टाकू शकता. गुलाबजल हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर आपलं शरीराचं शुद्धीकरण होतं, आपल्या मनामध्ये असणारे वाईट विचार हे सुद्धा संपूर्णपणे नष्ट होतात आणि आपल्या मनामध्ये एक सकारात्मक आणि चांगले विचार येतात. आणि म्हणूनच जर तुमच्याकडे थोडंसं गुलाबजल असेल तर ते सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे. गुलाबजल नसेल तर तुम्ही गोमूत्र सुद्धा टाकू शकता, कारण गोमूत्र सुद्धा गायीचं आहे आणि गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात आणि त्यामुळे तुम्ही गोमूत्र हे सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तरीही चालेल. त्यामुळे आपल्यामध्ये असणारे सगळे वाईट कर्म, पाप आणि वाईट विचारांचा नाश होतो आणि म्हणूनच तुम्ही गोमूत्र हे सुद्धा टाकू शकता किंवा गुलाबजल सुद्धा टाकलं तरीही चालेल. दोन्हीपैकी एकच वस्तू तुम्हाला टाकायची आहे, दोन्ही वस्तू तुम्हाला टाकण्याची गरज नाहीये. यानंतर या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं, जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकता आणि नाही शक्य झालं तर या वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. स्नान करत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा जप हा करू शकता. आता स्नान करताना आपल्याला मनाचं शुद्धीकरण होणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. आपलं मन चांगलं असेल तर आपण जे काही चांगलं काम करत असतो तर त्याचं आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आणि हे तुमच्यासोबत आयुष्यभर शाश्वत राहील, याचा कधीही अंत होणार नाही. म्हणजेच काय तर ते कधीही संपणार नाही आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये सर्वांनी स्नान करायचं आहे, प्रत्येक व्यक्तीने करायचं आहे. स्त्री असो, पुरुष असो, लहान मुलं असो, तर सर्वांनी अशा पद्धतीने स्नान करायचं आहे. अक्षय तृतीया हा 3 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि या शुभ मुहूर्तावरती जर तुम्ही अशा पद्धतीने स्नान केलं तर त्याचं तुम्हाला कितीतरी पटीने अधिक पुण्य हे मिळत असतं. त्यासोबतच उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही दान सुद्धा करू शकता. दान म्हणून तुम्ही गरीब लोकांना छत्री आवर्जून दान करा किंवा तुम्ही तांदळाचं दान करू शकता किंवा तुम्ही अगदी फक्त पाण्याचं दान सुद्धा करू शकता किंवा अन्नदान करू शकता किंवा तुमच्या यथाशक्तीनुसार जी गोष्ट तुम्हाला करणं शक्य आहे तर या गोष्टींचा सुद्धा तुम्ही दान हे करू शकता. दानाला आणि स्नानाला या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला स्नान आणि दान हे करायचं आहे. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.